नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। महाळुंगे पोलिसात अशोक जानू आखाडे वय वर्ष 39 राहणार वाल्हेकरवाडी चिंचवाडे यांनी फिर्याद दिली आहे की बुधवारी सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास ते निघोजे या ठिकाणी कंपनीमध्ये जात होते, त्यावेळी 2 अनोळखी इसम दुचाकीवरून आले। फिर्यादी यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांनी वार केले, त्यानंतर फिर्यादी यांचे पाकिट त्यांनी चोरून नेले, तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। कोरोनामुळे गेली 2 वर्षांनंतर यंदा पंढरपूरमध्ये कार्तिकी वारी भरली। आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीबाबत वारकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि एसटीचा संप या कारणांमुळे पंढरपूरला येऊ न शकलेले वारकरी आळंदी वारीला निश्चित हजेरी लावण्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदाची आळंदीतील कार्तिकी वारी विक्रमी भरण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या हाहाकारामुळे गेल्या 2 वर्षांपासून कार्तिकी आणि आषाढी वारी होऊ शकली नाही। सरकारच्या निर्बंधांमुळे समस्त वारकरी संप्रदायाने घरातूनच मनवारी केली होती, तर आता यंदाच्या वारीला मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाची जबाबदारी देखील वाढली आहे। आळंदीत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडून दर्शन बारीची पाहणी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचे आवाहन। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725 संजीवन समाधी सोहळ्यांतर्गत कार्तिकी यात्रा ही 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये होत आहे। यानिमित्त लाखो भाविक आळंदीत येणार असून भाविक, नागरिक आणि मंदिर परिसर सुरक्षिततेसाठी आळंदीत विविध उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून केल्या जात आहेत। या कामाची पाहणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आळंदीत बुधवारी 24 नोव्हेंबर 2021 रोजी पाहणी केली। या दरम्यान येथील पोलीस प्रशासनाच्या कामाची देखील त्यांनी माहिती घेतली। राजगुरुनगर बसस्थानकालगतच्या नदीवर होत असलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। पुलाच्या पिलरचे काम पूर्ण होऊन आता पुलाच्या स्लॅबचे काम सुरू झाले आहे, मात्र बसस्थानकातून राक्षेवाडीपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणे आवश्यक आहे। सध्या सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे येथील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांची काही प्रमाणात सुटका होण्यास आता मदत होणार आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव चाकण शुक्रापूर महामार्गावर मागील काही दिवसांपासून होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीने सर्वच जण हैराण झाले। ही स्थिती तालुक्यातील महत्वाच्या शहरांमध्ये निर्माण झाली आहे। चाकणमध्ये तळेगाव चाकण रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात सर्वांची चिंता वाढवणार आहेत। पुणे नाशिक महामार्गावरील मोशी ते चांडोली दरम्यानच्या रस्त्याच्या 6 पदरीकरणासाठी 685 कोटी रुपये मंजूर झालेत। याबाबतची निविदा निघालेली असल्याचं अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सांगितलंय। खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील खेड विभागाच्या रस्त्याचं काम सुरू होण्याच्या दृष्टीनं महत्वाचं ट्विट केलंय, त्यामुळे आता या रस्त्याचं काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान उर्से, तळेगाव, चाकण, शुक्रापूर, रांजणगाव, MIDC आणि मराठवाडा, विदर्भ तसंच मावळ मुंबईकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून तळेगाव चाकण शुक्रापूर या 56 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर वाहनांची संख्या मागील काही वर्षात वाढली आहे। मावळ तालुक्यातील माळवाडी, इंदोरी बायपास, भंडारा डोंगर, सुधापूल ते खेड तालुक्यातील महाळुंगे, खालुंब्रे, शेलपिंपळगाव, साबळेवाडी, बहुळ आदी ठिकाणी तीव्र उतार आणि धोकादायक वळणे असून अपघातप्रवण क्षेत्र आहे। तळेगाव चाकण शुक्रापूर रस्त्यासाठी देखील 1100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलंय, तरी प्रत्यक्ष जागेवर अजून साधी काडीही हललेली नाही। खेड तालुक्यात गुरुवारी 25 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन 5 करोना रुग्ण आढळून आले। ग्रामीण भागात 2 चाकण पालिका हद्दीत 1 आणि राजगुरु पालिका हद्दीत 2 नवीन रुग्ण आढळून आलेत। ग्रामीण भागात वडगाव, घेणंद आणि चरोली खुर्द या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलाय आणि याची माहिती खेड आरोग्य प्रशासनानं दिली आहे। वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या वतीनं खरपुडी खुर्द येथील मुला मुलींसाठी खेळाचे साहित्य वाटप करण्यात आलं। याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय डाक विभाग, खेड उपविभागीय कार्यालय यांच्या सहकार्यातून आणि सरपंच परिषद मुंबई, उपसरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे यांच्या संकल्पनेतून निघोज गावातील नागरिकांसाठी भारतीय डाक विभाग यांच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजनांचे शिबिर गुरुवारी दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलं।
यावेळी निघोजे गावातील 10 वर्षांखालील मुलींच्या पालकांनी सुकन्या समृद्धी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी प्रोत्साहन म्हणून सदर बँक खाते आशिष शेळवंडे यांनी स्वखर्चातून उघडून दिले. त्याचप्रमाणे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणं आणि भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजना नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. पर्यावरणाच्या विविध घटकांमध्ये अधिवास असणाऱ्या प्राण्यांच्या शरीराची रचना ही प्रकृतीच्या रंगात मिसळणारी असते. अनेकदा आपण झाडांच्या हिरवळीत मिसळून जाणारा हिरवा पक्षी पाहतो किंवा मातीच्या रंगांच्या पाली सरडे पाहायला मिळतात. मात्र खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भोरगिरी भीमाशंकर भागात आश्चर्य वाटावं असे चहूबाजूंनी असलेल्या दगड कातळात चक्क झाड उगवल्याचा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने केवळ इतिहास आणि साहित्य क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा भावना राजगुरुनगरवासियांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पित करत श्रद्धांजली सभेत व्यक्त केली आहे. यावेळी माजी सरपंच आणि जैन श्रावक संघाचे अध्यक्ष प्रदीप कासवा, सुधीर शेळके, प्रमोद गानू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजिंक्य बकरे, मंदार खाडे, वासंती बेलसरे, मेघना दीक्षित, गणेश चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, गंगाताई बुके, पवन कासवा, पत्रकार किरण खुडे आदी उपस्थित होते. वाशिरे येथे घेण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्र आणि तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला गावातून आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. वडगाव खेनंद आणि पश्चिम भागातील आंबोली परिसरातील औंढे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार निबंधक हरीश कांबळे यांनी दिली आहे. 1 जानेवारीला 2022 रोजी या संस्थासाठी मतदान होणार असून मतदान प्रक्रियेनंतर अर्धा तासानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राजगुरुनगर येथे भव्य जुनी पेन्शन संघर्ष यात्रा मेळावा संपन्न झाला. राज्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व द युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन वेबिनारचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक शरद पाटील असणार आहेत. पदवी काळात यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. निघोजे तालुका खेड येथील सार्वजनिक कार्यकर्ते संदीप पंडित येवंडे यांची निघोजे येथील श्री स्वामी समर्थ पतसंस्थेवर संचालक समिती सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील एका या शेतकऱ्यानं गेली 16 वर्षांपासून सेंद्रिय शेतीमधून विविध अभिनव प्रयोग केलेत. काय आहेत हे प्रयोग जाणून घेऊयात शेतकरी दादाभाऊ जाचक यांच्या सेंद्रिय शेती शाळेचे रहस्य. दादाभाऊ सीताराम जाचक, राहणार वडगाव पाटोळे, तालुका खेड, जिल्हा पुणे. तर मी गेल्या 16 वर्षापासून नैसर्गिक शेती करीत आहे. तर ह्या शेतीमध्ये 1 रुपयाचं पण आपल्याला काही निविष्ठा बाहेरून आणायची नाही. सगळ्या 100% देशी गाय आपल्या घरी असेल तर आपण शेती विना केमिकल आणि विना खर्चिक शेती करू शकतो. तर ह्या शेती तुम्हाला बघा, आता तुम्ही पाहत असाल की तण खूप वाढलेलं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला पिकं दिसतात. तर एखादं जंगल आहे, समजा जंगलात एखादा हरणाचा कळप आहे आणि जर हरणाचा कळप वाढला तर तिथं वाघ येतो. तसं ह्या शेतीत पण आहे ना, अगर शत्रुकीड जर आली तर त्या शत्रुकीडीला खाण्यासाठी मित्रकीडीला खाण्यासाठी मित्रकीड आली तर मित्रकीडीला खाण्यासाठी शत्रुकीड येते. आणि एकमेकाशी परस्पर एकमेकांचं सहयोगी जीवन जगतात ते सगळे किडे, मित्रकीड आणि शत्रुकीड. तर तेवढ्यासाठी आपल्या शेतात तुम्हाला एवढी वेगवेगळ्या प्रकारची पिकं दिसतात. तर बघा, तुम्हाला तुरीचं झाडं दिसतील, तुम्हाला भेंडीची झाडं दिसतील, तुम्हाला केळी दिसेल, तुम्हाला सीताफळ दिसेल,
तुम्हाला खाली जमिनीवर आच्छादनासाठी रताळी दिसतील, कारण हे रताळ्यांनी काय केलेली आहे, आपली जमीन 100% झाकून टाकलेली आहे आणि त्या रताळ्यांचं आपल्याला उत्पन्न पण मिळतं. 40 रुपये किलोने ती विकली जातात आणि जमिनीत जी जीवजंतूंची वाढ होती, तर कसं एखाद्या समजा एखादा माणूस आहे किंवा एखादं जनावर आहे, आपण त्याची केस काढली जनावराची किंवा माणसाला जर निर्वस्त्र केलं तर तसंच त्याला ऊन वारा पाऊस याचा जसा त्रास होतो, तसं जमिनीला पण अगर जमिनीच्या अंगावर जर आच्छादन नसेल किंवा तिला जर आपण लपेटून टाकलेलं नसेल तर त्याच्यातला जीवजंतूंचा खात्मा होतो किंवा ते खाली निघून जातात जमिनीत. त्याच्यामुळं काय होतं तर जमिनीत जे सुपीकता आहे जमिनीची आपली कमी होती आणि जमीन आपण जर कशाने झाकली, सजीवाच्छादन म्हणा किंवा निर्जीवाच्छादन काडी कचऱ्याच्या पालोपाचाळ्याने झाकली तर जमिनीत जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. सेंद्रिय कर्ब जमिनीत जेवढा जास्त तेवढी जमिनीची सुपीकता चांगली. आणि आता सगळ्या जर ओव्हरऑल तालुक्याचा विचार केला, जिल्ह्याचा विचार केला, राज्याचा विचार केला तर जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे खूपच कमी झालेलं आहे. आणि खूप कमी म्हणजे 1 पॉईंटचा जर सेंद्रिय कर्ब असेल तर ती जमीन खूप चांगली समजली जाते किंवा ताकदवान समजली जाते 1 पॉईंटचा सेंद्रिय कर्ब असेल तर. आणि 1 पॉईंटचा सेंद्रिय कर्ब हा क्वचितच शेतकऱ्याच्या शेतात सापडतो. तर आपण गेल्या 16 वर्षापासून विना केमिकल शेती आणि विविध प्रकारची पिकं एकाच जागेत घेतल्यामुळे सगळं जीवजंतू सगळी सजीवसृष्टी तर संपन्न अशी जीवसृष्टी आहे. त्याच्यामुळे जमिनीचा आपल्या सेंद्रिय कर्ब 2.5 हा पाठीमागच्या वर्षी होता, जो की आता 3 पॉईंटपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या जमिनीत इतकी ताकद आलेली आहे का त्याला कुठलीही फवारणी किंवा कुठलीही खताची किंवा वर खताची गरज पडत नाही. आणि आपल्या जमिनीतून जो माल तयार होतो किंवा जी फळं तयार होतात, जी भाजी नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.